नमस्कार मित्रांनो, मी गणेश सेवेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचा डॅटा बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे चाललेलो आहात. तसं सध्या मलाही माहीत नाही की मी कुठे चाललो, पण एवढं कन्फर्म आहे आपण तामिनी घाटला चाललो आहे आणि दोन तीन स्पॉट जे ते आपल्याला एक्सप्लोअर करायचे त्यासाठी पण आपण जाणार आहोत. पण कन्फर्म सांगू शकत नाही कारण की खूप न्यूजमध्ये मी ऐकलं की वरती जाऊ दिलं जात नाही. जर पोलिसांचा काही इश्यू नाही झाला तर तुम्हाला कुंभे वॉटरफॉल, तामिनी घाट, परत आंबी व्हॅली, लोणावळा पाहायला मिळेल आणि आपली अशी बाईक रेडी बघत असाल तुम्ही. चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रीमध्ये, कारण खूप महिने लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग आता डायरेक्ट मोटो लॉक सेटअपमध्ये भेटूया. चला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल ह्याच्या पुढे भरपूर पाऊस होता तर मला काय एवढं शूट नाही करता आलं. तर मला वाटते तिथे आम्ही कलंबोलीला मीटअप पॉईंटवरती भेटलो, तिथून एक 5-10 मिनिटाचं आमचं एक ब्रिफिंग झाली आणि आम्ही निघालो डायरेक्ट चाय दोस्तीला. मग तिथे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला, त्यानंतर आमचं थोडंसं डिसाईड झालं की आम्ही प्लॅन केला की आम्ही चाललो कुंभे वॉटरफॉलला. त्यानंतर राईड स्टार्ट केली आणि खरंच खूप मजा आली. आम्ही जेव्हा कुंभे वॉटरफॉलच्या जवळ पोचलो तेव्हा तिथे जात असताना घाटातून मला तो मोह आवरला नाही, कारण की दृश्य जेवढं सुंदर होतं आणि पावसाने पण हजेरी नव्हती लावलेली. तर पावसाला मला थँक्स बोलायचं आहे, कारण की जेव्हा मला त्याची खरी गरज असते तेव्हा तो पडत नाही आणि त्याला पण माहिती आहे की मी प्रॉब्लेममध्ये आहे. तर त्यासाठी मला काही लाईन तेव्हा सुचल्या होत्या, आता थोडेसे आठवतात, ते मी थोडं आठवून आठवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सुरू करतो. पावसाला मला थँक्स बोलायचं आहे, पावसाला मला थँक्स बोलायचं आहे. जेव्हा मला महत्त्वाचं काम असतं, जेव्हा मला महत्त्वाचं काम असतं तेव्हाच तू शांत होतोस. जणू माझं बाहेर येणं तुझ्या दुःखावर मलम लावणं, जणू माझं बाहेर येणं तुझ्या दुःखावर मलम लावणं, त्याकरिता मला तुला थँक्स बोलायचं आहे. मला तिच्यासोबत जास्त वेळ घालवता यावा आणि तुझं त्याच वेळी बरसणं, मला तिच्यासोबत वेळ जास्त देता यावा आणि त्याचवेळी तुझं बरंच ना आणि त्याचवेळी पावसात एकाच छत्रीत घरी परत ना, याकरिता मला तुला थँक्स बोलायचं आहे, याकरिता मला तुला थँक्स बोलायचं आहे. नक्कीच तुम्हाला ह्या काही चारोळ्या आवडल्या असतील, आवडत असेल तर लाईक करा. A few moments later. फायनली आपण कुंभे वॉटरफॉलच्या इथं आलेलो. माझ्या मागे तुम्ही बघत असाल तुम्हाला कुंभे वॉटरफॉल दिसत असेल. हा जो वॉटरफॉल वरून असा येतो आणि इथून असा खाली पडतो आणि ह्याचा एक व्ह्यू पॉईंट पण आहे. जर त्या साईडला जर आपण गेलो तिकडे तर तिथून आपल्याला पूर्ण कुंभे वॉटरफॉल जो आहे तो असा काय दिसतो इकडे दाखवतो. म्हणून बघा असा काय हा वॉटरफॉल दिसतो. आणि हा जो वॉटरफॉल आहे एका साऊथच्या मूवीमध्ये पण आहे, जर तिचं क्लिप मला भेटली तर इथं स्क्रीनवर तुम्हाला टाकेल आणि थोडं सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल, आवडत असेल तर लाईक करा. जो पॉईंट तुम्ही आता पाहिला तिथून थोडंसं वरती आल्यावरती एक जसं की तुम्हाला बॅनरमध्ये दाखवलं जो व्ह्यू पॉईंट होता तो आम्ही बघण्यासाठीच चाललेलो आहोत. आणि बघा मागे तुम्ही बघत असाल आपल्या बाईक ज्या आहेत त्या पार्क आहेत आणि इथून असा रस्ता आहे बघत असाल तुम्ही. तो असं पुढे गेल्यावर छोटंसं तुम्हाला असं एक पठार भेटेल, त्या पठारावरून सुंदर असा व्ह्यू दिसतो.
तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नक्की बघा, आवडलं तर लाईक करा. सलाम. A few moments later. फायनली आपण कुंभे वॉटरफॉलच्या इथं आलेलो आहोत आणि माझ्या मागे जर तुम्ही बघाल तुम्हाला कुंभे वॉटरफॉल दिसत असेल आणि काय सुंदर असं नजर आहे. तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवतो, नक्की बघा, आवडतं लाईक करा. कॅमेरामॅन निलेश सोबत हॅशटॅग लावा ताकद. तुम्ही आमच्या तोंडातून ऐकलं असेल, म्हणजे एका रील पण मी टाकलं होतं की त्याच्यामध्ये कॅमेरामॅन निलेश सोबत हॅशटॅग लावा ताकद हा सीन काय आहे? तर सीन असं म्हणणं, शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो कुंभे वॉटरफॉलचा, तर मला अचानक काय मग ते इन्स्टा रील आम्ही पाहत असतो, त्यात काही लोक असे चोचवाले माणसं जे असतात त्याचे बोलत असं काय लावा ताकद असं काहीतरी येतं, तर मला अचानक ते बोलताना आलं आणि तो टायमिंग एवढा परफेक्ट होता. तर आम्ही सगळं असं आणि नंतर त्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये तीच चर्चा काय झालं की लावा ताकद हॅशटॅग लावा ताकद असं करत करत अक्षर सांगतो एक तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असेल आणि समोरला जे तुम्ही दिसत आहे त्यांना ते इंस्टाग्रामवर एक खटावकर काका म्हणून आहेत. त्यांना हे दोघे जण खूप मिस करतात आणि ते तशा प्रकारे म्हणतात लावा ताकद विषय संपला. आणि त्याचप्रकारे या दोघांचं सेम चाललं आहे. आता थोड्या वेळाने परत एकदा करतील. आणि ते जे रेड एक्सप्रेसवाले होते त्यांना हसू कंट्रोल नाही झालं आणि म्हणून ते थांबले तिथे जरा त्यांचा चष्मा वगैरे क्लीन करायला. आम्ही एवढं हसत होतो जेव्हा मला वाटते बलविंद बाईक चालवत होता आणि मी फक्त असं केलं आणि कधी कुत्री जात होते तिथून आणि मी लावा ताकद असं केलं आणि पटकन निलेशला कळलं. तर निलेश तुम्ही बघा असं स्क्रीनवर तुम्हाला एवढं दिसत असेल, निलेशला अक्षरशः कंट्रोल नाही झाला. निलेश ती गाडी थांबून तो हसत होता. तर खूप मजा आली राईडला खरंच. ग्रुप राईड मी आता करतो तर खूप एक्सपिरियन्स छान येतात. सोलोमध्ये पण खूप छान आहे पण तेवढी एन्जॉयमेंट होत नाही जेवढी ती ग्रुपमध्ये होते, पण खरंच खूप मजा. निलेश हा व्हिडिओ बघत असेल हॅशटॅग लावा ताकद. सध्या मी कुंभे वॉटरफॉलच्या इथे आहे आणि इथे आल्यावरती एक गोष्ट जी आहे ती सगळेजण करतात आणि ती मला वाटतं गरजेचं आहे न करणं. तुम्ही मला मागे बघत असाल तुम्हाला वॉटरफॉल तर इथं दिसतं बघत असाल तुम्ही आणि थोडं या साईडला तर तुम्ही बघितलं थोडं झूम करणं येतं. एक मुलगा तुम्हाला दिसत असेल शूट करताना खूप रिस्की पॅच येतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे जर तुम्ही आलात तर तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही रेलच्या नादामध्ये तुमच्या जीवाला बेचाल, ते गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं. थोडंसं टॉपिकपासून आपण थोडंसं साईडला हवं. आता तुम्हाला रिसेंटली काही घटना न्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा इन्स्टावरती येतच राहतं की एका मुलीची तिथे दरीमध्ये पडून डेड झालेली आहे. तर मी त्याच्याबद्दल एक रील पण टाकलं, तुम्हाला आय थिंक तुम्ही बघितलं पण असेल किंवा यूट्यूबवर पण पाहिलं असेल. तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही कुंभे वॉटरफॉलला जर गेलात तर लांबूनच तो बघा. तुम्ही त्या कड्यावर जाऊन रील शूट करायचा प्रयत्न करू नका. मी मला वाटते 15 तारखेला मी ह्या गोष्टी सांगितल्या रीलमध्ये आणि ती 16 तारखेला तिथे त्या दरीत पडून आऊट झाली. तर मला एवढंच म्हणायचं आहे कशाला तुम्ही तुमच्या रीलच्या नादामध्ये तुम्ही जीवाचं बरं वाईट करून घेत आहे. तुम्हाला माहिती तिथं गेलं तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे की तुम्ही दुखापत होऊ शकते तुम्हाला, तर काही गरज जाण्याची. आता मी राईड करतो, मी पण खूप साऱ्या गोष्टी करत असतो, पण मला माहिती आहे माझी लिमिट कितपर्यंत आहे आणि मी काय करू शकतो. त्या रीलच्या नादात लाईक कमेंटच्या नादामध्ये तुम्ही जीवाशी भेटतात. तुम्ही पाहत असतात ती एवढी चांगली चार्टर्ड अकाउंटंट ती मुलगी होती. आय थिंक मला वाटतं तिचं नाव अवनिका काहीतरी असं नाव होतं, जे पण असेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि खूप लोकांना ते माहीत पण असेल तिच्याबद्दल. तर मला एवढंच म्हणायचं की प्लीज त्या वॉटरफॉलला गेला तर थोडंसं लांबूनच बघा. काही गोष्टी लांबून बघण्याचं शहाणपण असतो, जवळ गेला तर त्रास होईल.